मंडळी आज आपण एकदम झणझणीत आणि चमचमीत असे सोडे बनवून घेतलेत आपल्याला जेव्हा फ्रेश मच्छी मिळत नाही तेव्हा हमकास आपण सुक्या करतो तसंच मी सुद्धा आज असे चमचमीत सोडे बनवून घेतलेत अगदी घरातील साहित्य वापरून चमचमीत असे सोडे बनवलेत चला पटकन रेसिपीकडे वळूयात सर्वात आधी मी सोडे घेते एक वाटी सोडे ह्या भांड्यात घेऊयात आता ह्यामध्ये गरम पाणी घालून सोडे भिजवून घेऊयात पाणी उकळतं नसलं तरीही चालेल फक्त गरम असलं पाहिजे सोडे आपण अर्धा तास असेच ठेवणार आहोत म्हणजे ते चांगले भिजले जातील आता मिक्सरच्या भांड्यात एक बंच कोथिंबीर घ्यायची आहे त्याच सोबत घेऊयात सहा ते सात लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि दोन ते तीन तिखट हिरव्या मिरच्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ह्याची छान पेस्ट बनवून घेऊयात हे बघा आपण छान पेस्ट बनवून घेतली आहे आता पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊयात तेल चांगलं गरम झाल्यावर ह्यामध्ये कांदा ॲड करूयात इथे मी मिडीयम साईजचे दोन कांदे छान बारीक कापून घेतलेत कांदा तेलात चांगला फ्राय करून घेऊयात कांदा आपण तेलात छान फ्राय करून घेतला आहे आता ह्यामध्ये सुके मसाले ॲड करूयात सर्वात आधी अर्धा चमचा हळद घेऊयात एक चमचा लाल तिखट घेऊयात आणि एक चमचा गरम मसाला घेऊयात मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले आपल्याला अर्धा मिनिट तेलात छान परतून घ्यायचे आहेत सुके मसाले परतून घेतल्यावर बनवून घेतलेली पेस्ट ह्यामध्ये ॲड करूयात हे सुद्धा आपल्याला मिडियम गॅसवरती मिनिटभर परतून घ्यायचं आहे ह्यामुळे आला लसूणचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आपण हे छान मिनिटभर परतून घेतलंय आता ह्यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतलेत ते ॲड करूयात टोमॅटो सुद्धा छान मऊ होईपर्यंत परतून घेऊयात ह्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनटे वाफ काढून घेऊयात म्हणजे टोमॅटो चांगला मऊ होईल तर ह्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं झालेत टोमॅटो चांगला मऊ झालाय आता ह्यामध्ये सोडे ॲड करायचे आहेत सोडे भिजत ठेवून अर्धा तास झाला आहे चांगले भिजले गेलेत ह्यामधील हे पाणी काढून टाकायचं आणि अजून दोन ते तीन वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे यांचा वास कमी होतो आता हे स्वच्छ धुवून झाल्यावर पॅनमध्ये ॲड करूयात त्याचसोबत घेऊयात दोन कोकम टोमॅटोसुद्धा घेतला आहे म्हणून मी फक्त दोन कोकम घेतली आहे अजून घेतली तर आंबट लागेल कोकमऐवजी आमचूर पावडर कोकमाचं आगळ किंवा लिंबाचा रससुद्धा घेऊ शकता चवीनुसार मीठ ॲड केलं आता ह्यामध्ये पाणी घेऊयात जेवढं पातळ हवं असेल तेवढं पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची मी हे चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी ओलं सुकं बनवून घेते तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर अजून पाण्याचा वापर करू शकता आता ह्यावर झाकण ठेवून हे दहा मिनटे छान वाफून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे बघा आपण हे दहा मिनटे छान वाफून घेतलंय आपला चमचमीत आणि झंझणीत सोडाचं कालवण तयार आहे ह्यावर बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करूयात आणि छान मिक्स करून घेऊयात आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हा बघा आपला चमचमीत आणि झंझणीत सोडाचं कालवण तयार आहे मंडळ ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा